यूथ सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताजा महत्वपूर्ण आणि मनोरंजक घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा यूथ सुपरवन। श्रीरामपूर शहरातील रेल्वे स्टेशन समोरील महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132व्या जयंती निमित्त अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी झाली। न्यूज सुपरवन वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अनंत पटेकर तसेच संदीप पवार, प्रमोद वाघमारे, अभिषेक सोनवणे, अजिंक्य पटेकर, गणेश पवार, सचिन जाधव, कृष्णा खळदकर, जावेद शेख, अशफाक पिंजारी आदींच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास अभिवादन करण्यात आलं। यावेळी भाऊसाहेब खरात यांनी न्यूज सुपरवन वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अनंत पटेकर यांच्याविषयी बोलताना सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा व्हावा यासाठी सर्वप्रथम त्यांनी उपोषण केलं। पूर्णाकृती पुतळा सर्वप्रथम आणून त्याची मिरवणूक शहरातून काढली। तसेच यावेळी विजय खाजेकर यांनीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या। मित्रांनो, या श्रीरामपूर शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णकृती पुतळा होण्यासाठी पहिलं उपोषण आनंद पटेकर साहेबांनी यांनी मांडलं होतं आणि तिथून पुढे त्यांचा तो संघर्ष चालूच आहे। एवढ्यावर ते थांबले नाही, त्यांनी पूर्णकृती पुतळा 5 फुटाचा आणून 2 ते 2.5 लाख रुपये खर्च करून श्रीरामपूर शहरामध्ये मिरवणूक काढली आणि त्यांची संकल्पना मांडली का ह्याच पद्धतीचा पुतळा या ठिकाणी श्रीरामपूर शहरामध्ये झाला पाहिजे अशी मागणी आनंद पटेकर साहेबांनी मांगितली आणि ते एवढं थांबले नाही, त्यांचा संघर्ष पुढे गतिमान आहे। लवकरच लवकर त्यांच्या संघर्षाला प्रयत्नाला लाभ होणार आहे। एवढे बोलून माझे दोन शब्द सांगतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं शब्द सूरज चंद्र बाबा तेरा नाम रहेगा अखिल जगाला शांततेचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, अण्णाभाऊ साठे, फातिमा आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 132वी जयंती साजरी करतो। अतिशय आनंदाचा दिवस आहे की बाबासाहेबांनी आपल्याला समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय ही चतुसूत्री दिली आणि त्या माध्यमातून आपल्याला एक सक्षम संविधान दिलेलं आहे। म्हणून या निमित्तानं आमच्या बरोबर असलेले आमचे मित्र आनंद पटेकर साहेब, त्याचबरोबर सर्व कार्यकर्ते, मित्रमंडळ यांच्या वतीनं जयंतीच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय भीम। न्यूज सुपरवन साठी अशफाक पिंजारी, श्रीरामपूर।